बिकिनी डान्स एका कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये सादर झाला आहे आणि मुलंसुद्धा त्यावर थिरकताना दिसत आहेत. काय म्हणाल तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाला? मी ती बातमी पाहिली पण जिथे आता त्याची चौकशी नीट करायला पाहिजे की नक्की काय प्रकार झालेला आहे, कारण काय वयाची मुलं होती, त्याच्यानंतर शाळांमध्ये काय पद्धतीचा कोड ऑफ कंडक्ट केला गेला पाहिजे वगैरे हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. पण मुळामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूटचा जो विद्यार्थी पालक संघ आहे त्यांच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. मध्यंतरी आम्ही श्री पासलकर, त्याच्यानंतर जयश्री देशपांडे अशा बऱ्याच जणांनी स्वतः आदित्य ठाकरेंची पण भेट या सगळ्या सिंहगडमधल्या प्रश्नांबद्दल घेतलेली होती. जी आहे ते पण बेसिकली चौकशी करून काही एक किमान कोड ऑफ कंडक्ट हा याच्या आतमध्ये शैक्षणिक संस्थांच्या आतमध्ये सांभाळला गेला पाहिजे असं मला वाटतं. निलमजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि म्हणूनच हा मुद्दा आत्ता आम्ही उपस्थित करतोय. दृश्य आत्ता जय महाराष्ट्रवर आपण दाखवतो आहोत आणि हा कार्यक्रम खूप आधी ठरलेला असतो. असं नाही की कोणाला माहिती नव्हतं की अशा प्रकारचा डान्स, अशा प्रकारचं नृत्य सादर होणार आहे. तरीही वेळेवर काही कारवाई केली जात नाही याचा अर्थ सगळ्यांना माहिती होतं की अशा प्रकारचा डान्स कार्यक्रमात सादर होणार आहे. त्याच्यामध्ये चौकशी जी होणार त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे येतील असं मला वाटतं आणि त्याच्याबद्दल पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी याबद्दल काही स्वतः म्हणजे जे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी जर का खरं तर काही त्यांना खटकलं असेल तर ते नोंदवलं तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून सिंहगड इन्स्टिट्यूटमधला जो पालक आणि यांचा संघ आहे विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी मी पण स्वतः बोलते आणि याबद्दलची माहिती घेऊन राज्य सरकारने पण अशा गोष्टींची खरं तर दखल घेतली पाहिजे. मुलांचं अगदी संपूर्ण उत्साहाचा हिरमोड करू नये इथपर्यंत ठीक आहे, परंतु काही ज्याला आपण म्हणू आचारसंहिता काही मर्यादा या पाळल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. निलमजी तुम्ही म्हटलं तर राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे आणि राज्य अर्थात तुमचं आहे सध्या आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा हेच विचारायचं आहे की अशा वेळी कॉलेजेसमध्ये अशा कार्यक्रमांसाठी काही आचारसंहिता मग असावी की नसावी आणि आहे की नाही. मला तुमचा प्रश्नाचा रोग एकदम चुकीचा वाटतोय, कारण चौकशी पहिली झाली पाहिजे कुठल्याही गोष्टीची. असं आहे तुम्हाला जय महाराष्ट्राला वाटलं की अजून कुठल्या वाहिनीला वाटलं म्हणून लगेच राज्य सरकारने त्याची चौकशी जाहीर करणं ही कार्यप्रसिद्धी होऊ शकत नाही. हे आता मला सुस्पष्टपणे सांगायला पाहिजे. मी असं बोलले आणि मी परत त्याला धरून राहणार की पालकांना आणि विद्यार्थ्यांना काही त्याच्यात खटकलं असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याच्या आधीच हे सगळं आपण टोकाला जायचं आणि आपल्या वाहिनीचा इम्पॅक्ट कसा झाला हे दाखवत बसायचा हे तुमच्या दृष्टीने ठीक आहे. मला असं वाटतं की चौकशी झाल्याशिवाय एकदम कुठला निर्णय जाहीर करणं सरकारचा तो सुद्धा हे काही योग्य होणार नाही. नाही निलमजी तुमचा मुद्दा समजण्यासारखा आहे. खूप खूप धन्यवाद तुमच्या तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा दृश्य बघूया, कारण जसं आत्ता निलमजी म्हणत होत्या हे सगळ्यांना ठरवायला हवं की अशा प्रकारचा डान्स, अशा प्रकारचं नृत्य योग्य आहे की नाही. व्हिज्युअल्स आपल्या समोर आहेत, प्रेक्षकांनाही ठरवता येईल अशा प्रकारचं नृत्य कॉलेजमध्ये. पुन्हा एकदा कॉलेजमध्ये कॉलेजच्या मुलांसमोर अशा प्रकारचं नृत्य सादर होणं योग्य आहे की नाही. Yeah.